केंद्र सरकार हुकुमशाही अराजकतावादी असल्याचा आरोप करीत प्रदेश काँग्रेस कमिटीने शुक्रवारला मशाल मोर्चा काढण्यात आला. यावेळी वाढती महागाई, नोटाबंदी, महिलांवरील अत्याचार, शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करीत आता अग्निपथ योजनेच्या नावाखाली बेरोजगारांशी आणि देशाच्या सुरक्षेशी खेळले जात असल्याचा दावा करण्यात आला. संविधान चौक ते व्हरायटी चौकापर्यंत काढण्यात आलेल्या या मशाल मोर्चात सहभागी काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. विरोधी पक्षनेत्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकरणात गोवून लोकशाहीचा आवाज बंद केला जात आहे. तसेच ईडीचा धाक दाखवून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहे. या मशाल मोर्चात राष्ट्रीय सल्लागार प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव नरेंद्र जिचकार, तानाजी वनवे, माजी नगरसेवक प्रफुल्ल गुडदे पाटील इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्ष सन्माननीय सोनियाजी गांधी या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये ज्या नेहरू गांधी परिवाराने सहभाग घेतला आणि त्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि एक बलिदानाचा त्यागाचा परिवार म्हणून नेहरू गांधी फॅमिलीचं या ठिकाणी पूर्ण देशामध्ये नाव आहे आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये या देशामध्ये त्यांनी या भारताचं संरक्षण केलं आणि त्यांच्यावर या ठिकाणी मोदी सरकारद्वारा एक चुकीच्या पद्धतीने ईडीची कारवाई करण्याचं काम, त्यांना जाणून बुजून त्रास देण्याचं काम या देशामध्ये सातत्याने सुरू आहे. सातत्याने एवढ्या मोठ्या परिवाराला, एवढ्या काँग्रेस अध्यक्षांना त्या ठिकाणी ईडीची नोटीस देऊन जाणून बुजून काँग्रेसच्या शक्तीला ते हाक ललकारत आहेत आणि त्याच्यामुळं काँग्रेस पूर्ण देशामध्ये एक हाहाकार माजलेला आहे की काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर जी कारवाई सातत्याने होत आहे, या कारवाईच्या निषेधार्थ नागपूर शहरामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, माजी नगरसेवक, महिला काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस कमिटी, सेवादल, युवक काँग्रेस आणि या ठिकाणी NSUY या सर्व आणि सगळे काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते, शहर पदाधिकारी, महिला पदाधिकारी यांच्या वतीने या कार्यक्रमाचं एक सांकेतिक मशाल मोर्चाचं आयोजन आणि बहुजन विकास आघाडीचे नरेंद्रजी जिचकार, प्रफुल्लजी गुडदे पाटील, आमचे राष्ट्रीय सेवा दलाचे सल्लागार सदस्य कृष्णकुमारजी पांडे, महामंत्री प्रदेश संजयजी दुबे, प्रवीण आगरे सेवा दलाचे, त्याचप्रमाणे कमलेशजी समर्थ. हे अतिशय चुकीचं राजकारण आहे. आमचे जे नेते आहे सोनिया गांधीजी आणि राहुल गांधी यांना विनाकारण हेरॉल प्रकरणी जे काही प्रकरण जे बंद झालं होतं त्या बंद फाईल ती उघडून, कारण ह्या देशामध्ये तुम्ही बघितलं असेल की बरेचसे नेते ह्या सत्ताधीशांना हे दबलेले आहेत, पण राहुल गांधी आणि सोनिया गांधी आणि बाकी आमचे जे काँग्रेसचे नेते आहे त्यांनी ह्या सरकारच्या विरोधात आवाज उचलला. खास करून जे राफेलचं जे प्रकरण आहे ते राफेलच्या प्रकरणात किती भ्रष्टाचार झाला हे राहुल गांधींनी पूर्ण देशात हे सगळ्यांना सांगितलेलं आहे. त्याचा विरोध म्हणून म्हणजे एनकेन पद्धतीनं समजा कोणी एखादा नेता ऐकत नसेल तर त्याला कसं ED आणि CBIच्या माध्यमातून त्याला घरी बसवता येईल किंवा त्याला एक जेलची त्याला एक त्याला धोका त्याला दाखवण्यात येईल, त्या पद्धतीनं हे आज ह्या सत्ताधीशाचं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सत्ताधीशाचं काम सुरू आहे. याच्या निषेधार्थ आम्ही आज इथे स्वयंस्फूर्तीने, हा काही आम्हाला कोणत्या आमच्या पक्षाने दिलेला कार्यक्रम नाही आहे, पण बरेचसे असे कार्यकर्ते आहे, त्या कार्यकर्त्याचं असं म्हणणं होतं की एखादा प्रदेशने कार्यक्रम दिला म्हणजेच आपण आंदोलन केलं पाहिजे असं नाही आहे, पण आपण स्वतःने वेगवेगळ्या एरियामध्ये आपण कुठं पदयात्रा, कुठं धरणे, कुठे मशालयात्रा अशा पद्धतीनं आपण प्रभागाप्रभागात वाडावाडात आपण निषेध केला पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही हा इथं एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आज बऱ्याच संख्येने तुम्ही बघत असाल ते काँग्रेसला प्रेम करणारे कार्यकर्ते इथं जमा झालेले आहे आणि हा कार्यक्रम कोणाचे नावं न करता एक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस अशा पद्धतीने आम्ही केलेला आहे. स्वयंस्फूर्तीने जे लोक आले
ह्याच्यासाठी चालले की आज आमच्या नेत्याला समजा तुम्ही हात जरी लावायचा प्रयत्न कराल तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आणि ही जी लढाई आहे आता काही घरी बसून आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते लढणार नाही, ही वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर येऊ हा संदेश देण्यासाठी आम्ही ही आज एक मशाल यात्रा आयोजित केलेली आहे। असं आहे, काँग्रेस मुक्त भारत म्हणणारे बरेचसे नेते याच्या पहिले आले आणि निघून गेले, पण काँग्रेस ही लोकांच्या मनात आहे। काँग्रेस ही काही फक्त पार्टी नसून ही काँग्रेस विचारधारा आहे, आणि ही विचारधारा कोणीही बंद करू शकणार किंवा संपू शकणार नाही। त्याचंच एक उदाहरण आप बघितलं, ज्या पहिल्या दिवशी राहुल गांधीजींना ईडीची नोटीस आली त्यावेळेस पूर्ण देशभरात असे निदर्शनं झाले आणि बरेचसे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नुसतं कार्यकर्ते नाही पण काँग्रेसच्या विचारधारेला मानणारे लोक रस्त्यावर आले। हे त्याच्यावरून लक्षात येईल की काँग्रेस ही कधीही संपू शकत नाही, उलट अशा पद्धतीनं समजा यांनी बळजबरी केली की काँग्रेस नक्कीच वाढेल। नरेंद्र मोदी जे मुद्दे घेऊन सत्तेवर आले होते त्या मुद्द्यांपैकी एकही मुद्द्यावर एकही आश्वासनावर ते खरे उतरले नाही। त्यांनी बेरोजगारांना रोजगार निर्माण करून देण्याचं आश्वासन दिलं होतं, काळा पैसा ह्या देशामध्ये आम्ही परत आणू असं आश्वासन दिलं होतं, आणि 8 वर्षाच्या सत्ताकाळामध्ये त्यांनी त्यापैकी एकही आश्वासन पूर्ण केलं नाही। याउलट ह्या देशाला आर्थिक डबघाईस आणलेला आणण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। ह्या संपूर्ण गोष्टीपासून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी, विरोधकांना त्यांचे मुद्दे उचलण्यापासून थांबवण्यासाठी अशा पद्धतीचे आर्टिफिशियल गुन्हे दाखल करून, चुकीचे गुन्हे दाखल करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करू राहिले। ह्या संपूर्ण मोदी सरकारच्या कारभाराच्या विरुद्ध आमचे नेते राहुलजी गांधी मोठ्या प्रमाणात संसदेमध्ये आणि संसदेच्या बाहेर आवाज उचलत होते, आणि हे ह्या देशामधला एकमेव नेता असा होता की जो मोदी आणि RSSच्या विरोधामध्ये थेट आरोप करत होते आणि बोलत होते। त्यांचा आवाज दाबण्यासाठी नॅशनल हेराल्ड हे प्रकरण एक जुनं प्रकरण ज्याच्यामध्ये कुठलीही मनी लॉन्ड्रिंग झाले नाही, कुठलाही 1 रुपया हस्तांतरित झालेला नाही, ते नॉट प्रॉफिट मेकिंग कंपनी आहे। Section 50 नॉट प्रॉफिट मेकिंग कंपनीमध्ये त्याला रिम्युनरेशन, चहा पाण्याचा खर्चसुद्धा त्याला घेता येत नाही। अशा प्रकरणामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा आरोप करून ईडीचा गैरवापर करत त्यांना साधारण 5 ते 6 दिवस सातत्यानं 10-10 तास बसून त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला।